गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष संजू कातोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी विविध न्याय मागण्यांसाठी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार कृती समितीचे संयोजक राम बांते यांनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आंदोलनकर्त्यांनी नोकरी प्रमाणपत्र पूर्ववत करणे, भूमिहीनांना जमीन देणे आणि बेरोजगारांना रोजगाराच्या संधी देण्याच्या मागण्या मांडल्या आहेत. राम बांते यांनी आंदोलनाला पाठिंबा देत प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला बळ दिले आहे. काय सांगाल तुम्ही, याच्या अगोदर साखळीपासून सुद्धा बसले होते, अनेक वर्षापासून हा गोसेखुर्दचे प्रकरण रखडलेलं आहे, काय सांगाल याबाबत? माझं एकच म्हणणं आहे की जे आम्हाला सगळ्यांना 2,90,000 जे दिले, हे पहिले शासनाने आम्हाला कळवावं कशाचे दिले. हे प्रकल्पग्रस्तांना आर्थिक पॅकेज दिलं की नोकरी योजी दिलं का वाढीव कुटुंब दिलं, याच्यामध्ये यांनी सर्वात मोठा घोळ केलेला आहे. आणि या घोळामुळे आमचे जे मुलं मुली आता नोकरीवर लागलेले आहेत, यांना नोकरीपासून मुक्त होऊन राहिले, म्हणजे यांना आता काढण्यात आलं आहे, हा शासनाने सर्वात मोठी चुकी केली आहे. आणि त्याच्यानंतर वारंवार हर वर्षी इथं पूर येते भंडारा जिल्ह्याला. कन्हान आणि वैनगंगे दोन्ही नदीचा संगम आहे, या संगमामुळे जो पूर येते आणि प्रत्येक 22 गावामध्ये जो पाणी जाते, म्हणजे 15 वर्षापासून म्हणते पुनर्वसन करतो, हर वर्षी पुनर्वसन करतो म्हणतात, पाणी येते घरात, पुनर्वसन होत नाही. यावर्षी त्यांनी पुढच्या पूर यायच्या अगोदर पुनर्वसन करायला पाहिजे शासनाने, ही माझी सर्वात मुख्य मागणी आहे. त्याचप्रमाणे या मुलींना आणि जे प्रकल्पग्रस्त आहेत, या सगळ्यांना प्रकल्पग्रस्ताचे दाखले नव्याने मिळावे आणि त्यांना नोकरीमध्ये जॉईन करावं. आणि तिसरं आहे मेन म्हटलं तर, जे प्रकल्पग्रस्ताचे शासन लेवलचे निर्णय आहेत, हे ताबडतोब मुख्यमंत्री यांनी बैठक लावून आमचे शासन लेवलचे निर्णय पूर्ण करावे. तुम्ही हो कसे बघता तुम्ही ह्या मागण्याकडे? सरकार पूर्ण करेल हे आम्हाला विश्वास आहे सरकारवर. सरकार एवढी निर्दयी नाही आहे की प्रकल्पग्रस्त आज 36 वर्षापासून लढत आहेत. आता तरी ही सरकार आणि हे जे आमचे मुख्यमंत्री आहेत, हे नेहमी म्हणतात का आम्ही हिंदुत्ववादी आहो. तर आता आम्ही हे सर्व जे काही आहो हिंदुस्थानातले राहणारे आहोत, काही पाकिस्तानमधले राहणारे नाही आहोत, म्हणून आमच्यावर हे काही ना काही दया करतील ही आशा मी बाळगतो. शेवटची भूमिका काय राहणार तुमची? शेवटची भूमिका माझी हेच राहील की यांनी काही केलं नाही तर याच जागेवर मी मरणार. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी आम्ही शेवटपर्यंत लढणार. ठिकाणी गोसेखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प हा पूर्ण झाला, परंतु या प्रकल्पामुळे, त्या प्रकल्पाच्या पाण्यामुळे जे बाधित होणारे जे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांकडे मात्र शासनाचं पूर्णतः दुर्लक्ष आहे. आणि त्यामुळे त्यानिमित्ताने अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत. गावामध्ये जगण्याचं साधन राहिलेलं नाही आहे, सरकारने त्याच्याबद्दल कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. आमचे जे पाल्ले आहेत, जे कसेबसे शाळा शिकलेत, त्यांनी एज्युकेशन केलं आणि आता स्पर्धे परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी नोकरी मिळवली, ती नोकरी मिळवत असताना प्रकल्पग्रस्तांना जो दाखल्याच्या आधारावर जो मिळणारं 5% जे समांतर आरक्षण आहे, त्या आरक्षणामध्ये त्यांना नोकरीच्या साठी त्यांना जॉईंट पण करून घेतलेलं आहे. परंतु सरकारने एक असा एक दुर्दैवी निर्णय घेतलेला आहे की ज्यांना 2,90,000 दिले नोकरीऐवजी, आणि म्हणून त्यांना आता नोकरीत लागण्याचा कुठलाही अधिकार राहणार नाही. हा अचानक घेतलेला निर्णय आहे, त्यामुळे ज्यांना नोकरीत लागलेले आहेत त्यांना नोकरीतून काढण्याचासुद्धा महापाप या सरकारने केलेला आहे. पण ही गोष्ट आम्ही शासनाकडे वेगवेगळ्या स्तरावरती नेतो आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ज्यांनी या निर्णयामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे, देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही भेटून याबाबतचा सगळी माहिती आम्ही त्यांना दिली, परंतु त्यावर कोणीही बोलायला तयार नाही. आज प्रकल्पग्रस्त विविध क्षेत्रामध्ये रोजीरोटीसाठी स्ट्रगल करत आहेत, त्यांची मुलं वाढत, दुसरी पिढी, तिसरी पिढी आहे आणि ते सुद्धा शिक्षणाच्या माध्यमातून स्ट्रगल करत आहेत, परंतु त्यांना न्याय देण्याची शासनाची भूमिका आहे ही अजिबात राहिलेली नाही आहे. आणि म्हणून आज आमचे कातोरे जे आहेत हे अगदी प्राणांतिक उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत. सर्व उपाय खुंटले, शासन लक्ष देत नाही आणि म्हणून आता जगण्यात काही अर्थ राहिलेला नाही आहे. शासन जर आमच्याकडे एक शेवटचं जर लक्ष देणार नसेल तर आम्ही या ठिकाणी शासनाच्या विरोधात आंदोलन करत करत आम्ही मरून जाऊ,
अशा प्रकारची टोकाची भूमिका या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आणि म्हणून या त्यांना समर्थन देण्यासाठी आम्ही सगळं या ठिकाणच्या मुली असतील, आमचे भंडारा जिल्ह्यातील, नागपूर जिल्ह्यातील सगळे प्रकल्पग्रस्त असतील, या सर्वांनी आम्ही अतिशय खंबीरपणे कातोरीजींच्या मागे त्यांच्या पाठीशी उभे राहून सरकारशी जोपर्यंत आमच्या लढ्याला यश येणार नाही, सरकार आमच्याकडे लक्ष देणार नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन हे अशाच प्रकारे सुरू राहील या भावनेने आम्ही या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी आम्ही या लढ्याच्या मागे ठाम आहोत.